नागरिकांची पोलीस करतात कसून चौकशी, तर मोकाट फिरणाऱ्यांवर बंदी. अजिंठा बुलढाणा या राष्ट्रीय महामार्गावरील जडकी फाटा, जाळीचा देव, मडफाटा, बुलढाणा नाका या चारही चेकपोस्टवरील अजिंठा ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण आहिर व पारन ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शंकर शिंदे व धार पोलीस स्टेशनचे दिनेश झांबरे व बुलढाणा जिल्ह्याचे SP साहेब व जिल्हा अधिकारी या सर्वांच्या आदेशाने या चेकपोस्टवर पोलीस कर्मचारी श्रीकृष्ण रहाणे, सुभाष माटे, योगेश शेळके, दाऊद शेख व जाडीचा देव चेकपोस्टवरील भगतसिंग राजपूत पोलीस कर्मचारी व जडके फाटा येथील जालना पोलीस मानसिंग बावडे आदी कर्मचारी, शिक्षक, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, तलाठी व पोलीस बांधव रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून होणारी कोरोना महामारीच्या संकटाला रोखण्याचे काम पोलीस बांधव व कर्मचारी करीत आहेत. प्रत्येक वाहनाला ते चेक करतात. त्यात टू व्हीलर, फोर व्हीलर व टवाड खुराणा लगाम लागल्याचे दिसत असून काही नागरिक, पुढारी, पोलीस कर्मचारी यांच्याशी उद्धट भाषा व अरेरावी ही करत असल्याचे पोलीस बांधवांनी सांगितले आहे. असे असून फक्त अत्यावश्यक सेवा यांना पासेस किंवा परवाने असल्यास त्यांनाच ते चेकपोस्टवरून परवानगी देत असल्याचे दिसत आहे. तसेच विदर्भात बुलढाणा जिल्ह्यात शक्यतो नागरिकांनी प्रवेश करू नये असे आवाहन देखील नागरिकांना जनजागृतीच्या माध्यमातून पोलीस बांधव करीत आहेत. यावेळी तोंडाला मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंगचा वापर करणे, सॅनिटायझर वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे, कोरोनाचा सामना करून त्याला पळवून लावणे आदींबाबत पोलीस बांधव जनजागृती करीत असल्याचे मडफाटा चेकपोस्टवरील धाड पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस श्री सुभाष मांटे यांनी RC24 न्यूजशी बोलताना माहिती दिली. पूर्ण महाराष्ट्रातला आजच्या परिस्थितीला कोविडचा प्रभाव पाहता, प्रसार पाहता शासनाने बुलढाणा जिल्ह्यात माननीय जिल्हाधिकारी मॅडम तसेच माननीय SP साहेब यांच्या आदेशान्वये बुलढाणा जिल्ह्यात कोविडचा प्रसार जास्त प्रमाणात होऊ नये म्हणून आपल्या बुलढाणा जिल्ह्याच्या सीमा या बंद करण्यात आलेल्या आहे. येण्या जाण्यासाठी विनाकारणच्या लोकांसाठी त्याकरिता या TV चॅनलच्या माध्यमातून आम्ही भर फाटवून आवाहन करतो सर्व जनतेला की विनाकारण कोणाचे काम नसेल तर येऊ नका, बुलढाणा जिल्ह्यात प्रवेश करू नका. त्याचप्रमाणे ज्यांचे इमर्जन्सी काम, मेडिकल काम असेल त्यांनी शासनाच्या सोयीप्रमाणे जी जिल्हा बदलीची पास आहे ती सोय केलेली आहे, ते परवाना काढायचा आणि त्यानुसारच आपण जिल्ह्यामध्ये एंट्री करावी. त्यासाठी आपण आपल्या जनतेने आम्हा पोलिसांना तसेच शासनाला सहकार्य करावे असे आम्ही आवाहन करत आहे. ही चेकपोस्ट येथे मड फाटामधली म्हणजे धार पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येत आहे. धार पोलीस स्टेशनमध्ये जिल्ह्याच्या सीमा एकूण चार येतात. चार ठिकाणी आपल्या जिल्ह्याची चेकपोस्ट आहे. धामणगावच्या इकडे पारसच्या साईडला येते एक, एक जाम रोडला येते एक इरला आणि ही एक मड फाट्यावर. अशा प्रकारे चार पोस्ट धार पोलीस स्टेशनच्या आधी येते. त्यामुळे आमचा इकडे धार पोलीस स्टेशनचा जो वर्कलोड आहे यामुळे वाढलेला आहे आणि आम्हाला जनतेने सहकार्य करावे आणि विनाकारण फिरू नये. पास असेल आणि महत्त्वाचे काम असेल तरच यावे.